लागलाय, मासा लागलाय. थोड्याच अंतरावरती आल्यावर आपल्याला मासा लागलाय. प्रशांत दुधाला पण लागलाय आणि राशीबाईला पण लागलेला आहे मासे. एका वेळी दोन मासे मिळालेले आहेत. सुप्रभात मंडळी, दिवस तिसरा आणि वेळ दुसरी. वेळ दुसरी म्हणजे समुद्रात जाण्याची वेळ दुसरी मासे पकडण्यासाठी. तर आता मी आहे तारकर्लीमध्ये, आणि तारकर्लीमध्ये पेंडणेकरवाडीमध्ये. तर मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, हा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि इथे आमची बोट थांबली आहे. तर त्या बोटीमधून आता आम्ही समुद्रात जाणार आहोत, तारकर्ली समुद्रात मासे पकडण्यासाठी. तर गेल्या वेळी तर आपल्याला काही मासे मिळाले नव्हते. तर बघूया यावेळी काय मिळतात काय नाही ते. राकेश दादा सुद्धा तयार झाले. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आपण आलो आहोत बोटीमध्ये. तोडूया पलीकडच्या साईडची बोट आपली आहे. एका बोटीत दुसऱ्या बोटीत, दुसऱ्या बोटमधून तिसऱ्या बोटीत, आणि इकडे किरण दादा. दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादाच्या बोटमधून आता आपण जातोय तारकर्ली समुद्रामध्ये. तर आता आपण बोटमध्ये आलेलो आहोत आणि प्रशांत दादा त्यांच्या रॉडची सेटिंग करतायत. आज दादा हे वातावरण कसं आहे मासे मारण्यासाठी? देखते नशीब पहिले अच्छा होना चाहिए. नशीब पहिलं. आता यामध्ये भरपूर म्हणजे 50-60% ना नशीब पण लागतं. आणि आता बघूया आपण या तारकर्लीच्या समुद्रामध्ये आपलं नशीब उघडत आहे का ते. तर फायनली आता आपण समुद्रामध्ये निघालेलो आहोत. तारकर्ली समुद्रामध्ये खूप मोठे मोठे मासे मिळतात असं ऐकलेलं आहे, आणि त्यामुळे एक्साइटमेंट लेवल खूप जास्त आहे. आपण आहोत ना समुद्र म्हणजे तारकर्लीच्या खाडीमध्ये आहोत, आणि मागच्या साईडला आता तुम्ही समुद्र बघू शकता. हा संगम आहे इथे. तर या संगम मध्ये आता आम्ही आहोत तारकर्ली समुद्रामध्ये एंट्री करतोय. आणि पुढच्या साईडला आता आपल्याला किती समुद्र आहे दादा? 17-18 वाव. म्हणजे एक वाव म्हणजे जवळजवळ 6 फूट. तर म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता 17-18 म्हणजे 100 ते 110 फूट आतमध्ये आपण जाणार आहोत. हा नारळ आता आम्ही सागराला देतोय. तर ज्याप्रमाणे कोणतंही कार्य करण्या अगोदर आपण आपल्या ग्रामदेवतेला नारळ देतो ना, तर त्याचप्रमाणे आता आम्ही मासेमारीसाठी जातोय. तर त्यासाठी हा आता आम्ही दर्याराजाला नारळ दिलाय. मासा लागलाय. थोड्याच अंतरावरती आल्यावर आपल्याला मासा लागलाय. प्रशांत दादाला पहिला मासा लागलाय, आणि इकडे राशीदबाईला पण मासा लागलेला दिसतोय. बघू दोघांनाही मासे लागले का ते. आहे आहे, राशीदबाईला पण मासा लागलाय. राकेश रील कर. राकेश रील कर. फर्स्ट फिश ऑन. राकेश भाई तुमको लगा? प्रशांत भाई मेरे को लगा है. प्रशांत दादाला पण लागलाय आणि राशीदबाईला पण लागलेला आहे मासे. एका वेळी दोन मासे मिळालेले आहेत. आणि ज्यावेळी आपण बोटीतून अँगलिंग करतो ना, त्यावेळी मासा मिळाल्यानंतर लगेच बोट थांबवावी लागते, जेणेकरून व्यवस्थित अँगलिंग करून मासा आपण पाण्याच्या बाहेर काढू शकतो. राशीदादाचं जवळ आलाय मासा. मासा जोपर्यंत आपल्याला दिसत नाही ना, तोपर्यंत मासा बघण्याची उत्सुकता खूप असते. म्हणजे कुठला मासा लागला असेल, कुठला मासा नाही ते. तर आता आमचं तसंच होत आहे. आईच्या गावात आणि हा बघा, हा मासा आहे ना, कोकर मासा आहे, जायंट फिश. तर प्रशांत दादाला कोकर मासा मिळालाय. एक मासा मिळालेला आहे, कोकर मिळालेली आहे पहिली. आणि राशीदबाईला बघूया काय मिळालंय. राशीद किती ताकद लावायला लागते? जास्त नाही, मोठा आहे ना. बारागुड आहे ना? अच्छा गावात. माशाचे वरचे पर वरती दिसतात ना, तेव्हा ती एक्साइटमेंट लेवल काय वेगळीच असते. आणि या बारागुडाचे वरती पर दिसत आहेत, सही वाटत आहे.
एंट्री केल्या केल्या आपल्याला दोन मासे मिळाले आहेत. एक पहिली कोकर आणि हा आता बाराकोडा हळूहळू जवळ येतोय. ओ भाई मासा आता हळूहळू जवळ येतोय आणि किरण दादा सुद्धा आहेत ना अवजार घेऊन इकडे उभाच आहे. जोपर्यंत आला आणि पकडलेला आहे मासा मिळालेला आहे. ओ भाई साहब मासा जोपर्यंत बोट मध्ये येत नाही तोपर्यंत एक भीती असते, धगधग असते मनामध्ये. मासा जर गळातून सुटून पाण्यात परत जाण्याची शक्यता पण खूप असते. सुपर तर आता या माशाचा हुक काढला जातोय. गळत असा म्हटलं तर वरच्या वरच लागला होता पण परफेक्ट पडला होता त्याच्यामुळे मासा कुठे गेला नाही. तर आता हा राशीद भाईला एवढा मोठा असा बाराकुडा मिळालाय आणि राशीद भाईने सुद्धा तो खूप सुंदर रीत्या असा खेळवत खेळत त्याला बाहेर काढलाय आणि प्रशांत दादाला ही कोकर मिळालाय. तर आपले पहिले दोन मासे आपल्याला मिळालेले आहेत, कोकर आणि बाराकुडा. आणि भवानी झालेली आहे आपली ना, म्हणजे कालची सर्व कसर भरून निघाले आहे. बघू आता स्टार्टिंगला आपल्याला एक बाराकुडा म्हणजे दांडवसा मासा, मोठ्यातला दांडवसा मासा आणि त्याप्रमाणे दुसरी याची कोकर सुद्धा मिळालेली आहे. आता आपण स्टार्टिंग एंट्री घेतल्या घेतल्या आपल्याला हे दोन मोठे मासे मिळाले आहेत तर खूप आनंद होतोय. तर आता मासे स्टोअर रूम मध्ये वगैरे ठेवून झालेले आहेत आणि परत आपल्या मासेमारीला म्हणजे अँगलिंगला सुरुवात झालेली आहे. आता दुसऱ्या मासेच्या तयारीत आहे, मासा पकडायच्या तयारीत. कुठला हा योजुरीचा? हा कशासाठी, कुठल्या माशासाठी? सुरमई सुरमई आणि बाराकुडा. बाराकुडा पण खूप घेतो याला. म्हणजे मोठे मासे कुठले असतील ते त्याच्यासाठी? नाही नाही छोटे पण घेतात. ओके ओके. राशीद भाई तू किती वर्ष मासे पकडतोय? मी रॉड फिशिंग 7 वर्ष झाले. मला 7 वर्ष झाले. तर आता आहेत ना आपण ज्या ठिकाणी आपल्याला मासे मिळाले ना त्या एरियातच आता आपण मासेमारी करणार आहोत. कारण काय तिथे अजून मासे असण्याची शक्यता आहे तर ते पण आपल्याला त्यापेक्षा अजून मासे मिळण्याची आपल्याला शक्यता आहे. त्यामुळे आता आपण दुसऱ्या स्पॉटला कुठे जात नाही, ज्या स्पॉटला आपल्याला पहिले मासे मिळाले का तर त्याच्याच आजूबाजूला आपण मासेमारी करत राहणार आहोत आणि तिथे बघूया अजून काय मिळते का. तिथे नाही मिळालं तर मग आपण पुढे जाऊया. हा बघा हा तो दगडांचा स्पॉट आहे. तर या आता दोन दगडांच्या आजूबाजूलाच आपण फिरत राहणार आहोत थोडा वेळ. आपण मगातला जो स्पॉट होता तो स्पॉट आपण सोडलेला आहे आणि मागच्या साईडला आहेत ना सारे दगडे खडब आहे. तर त्या खडपांच्या स्पॉटला जातोय आपण. त्या ठिकाणी अजून अवघड 2-3 बोट सुद्धा गेलेले आहेत फिशिंग करण्यासाठी. तर आपण पण जाणार आहोत तिथे आणि आपलं लक आजमावूया काय मिळते आपल्याला ते बघूयात. तर हा बघा हाच तो दगड. या दगडाच्या आजूबाजूला जर मासे खाण्याच्या शोधात आले असतील तर आपल्याला नक्की मिळतील. चालत्या बोटमध्ये जी फुल स्पीडला आपण मासेमारी करतो ना, जे अँगलिंग करतो त्याला ट्रोलिंग बोलतात. तर आता आपण पॉपिंग करणार आहोत या खडपांच्या. म्हणजे इथे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे दगड दिसतात ना, तर त्या दगडांच्या जवळ आसपास आपण पॉपिंग एक मासेमारीचा प्रकार आहे. तर तो मासेमारीचा प्रकार कसा असतो ते आता आपण पाहूया. मारो मारो आदमी मारो. आणि आता हा जो मासेमारीचा प्रकार चाललाय ना तो पॉपिंग बोलतात त्याला. तर अशा प्रकारे आपण आता ह्या खडकाच्या जवळ आहोत आणि तुम्ही बघू शकता की सारखे त्या ठिकाणी ही गरी टाकावी लागते आणि परत काढावी लागते. का असतं जेव्हा आपण गरी पाण्यातून काढत असतो ना, जो रबराचा मासा असतो आपल्या गरीचा मासा, गरी ती फिरत येत असते पाण्याबरोबर आणि जो पाण्यातला खरा मासा असतो ना तो त्याला अट्रॅक्ट होतो आणि मग येऊन पकडतो त्या, मग येऊन जो मासा आहे ना त्या गरीला पकडतो आणि आपल्याला मासा मिळून जातो. तर आता आपण ज्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं नाही त्या पुढच्या ठिकाणी ट्राय करूया आता आपण. हा बघा हाय तो मासा. काय बोलतो त्याला? कॉपर. कॉपर मासा आहे हा आणि याचे ही गरी बघू शकते. बघा तीन एकायला तीन गरी आहेत. तर इथे जेव्हा कुठेही मासा जेव्हा पकडतो
जेव्हा खरा मासा याला पकडतो या कॉपरला, तेव्हा आहे ना हे एकदम धारदार आहेत, त्याच्या आतमध्ये तोंडामध्ये अडकतात आणि आपल्याला ते जाणवतं याच्यावरून. आणि मग तो हळूहळू हळूहळू खेळत खेळत मासा बाहेर काढावा लागतो. यामध्ये सुद्धा खूप सारे माशांचे प्रकार येत असतात जे खऱ्या माशांना अट्रॅक्ट होतील अशा प्रमाणे. हे बघा, हे राखेच्या तकडे असे वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत आणि हे एवढे सारे हुक्स आहेत. आणि हे बघा, पाण्यात जेलीफिश पण खूप प्रमाणात आहेत आणि या जेलीफिशला जर स्पर्श वगैरे झाला ना तर मोठ्या प्रमाणात खाज वगैरे सुटण्याची शक्यता असते. अरे हा, प्रशांत दादाला ना पुन्हा एकदा मासा लागलेला आहे. हा लहान असा मासा आहे, फिंगर मार्क बोलते त्याला. त्याच्यावरती असलेल्या काळ्या ठिपक्यामुळे त्याला फिंगर मार्क बोलतात, तो फिंगर सारखा वाटतो म्हणून. आणि आपल्या इकडे याला लासा असं बोललं जात. दुसरा मासा मिळालेला आहे, तिसरा. हा प्रशांत दादाला दुसरा आणि आपल्याला एकूण तिसरा मासा मिळालाय. किरण दादा आहे ना, त्याला आता त्याची घरी काढतो. ओके, बोटने एकदम शांत चालतंय, पाणी पण शांत आहे. म्हणजे असं वाटतं की झोपाळ्यात वगैरे बसलो आहे आणि मला झोप पण यायला लागली. गेल्या वेळी आहेत ना मला ना ओमिट झाली होती म्हणजे ओमिट सारखं वाटत वगैरे होतं. पण तेव्हाच्या आम्ही खूप डीपमध्ये गेलो होतो, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे 30 ते 35 वावापर्यंत. आता आम्ही इथे जाऊ, एवढ्या भागात तर मला काहीच वाटत नाही. गेल्या वेळी पण खूप आतमध्ये गेलो होतो त्यामुळे वाटत होतं, पण इथे मला आता झोप यायला लागली आहे. पण मजा येत आहे. अजून एक दोन मासे बघूया आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत काय. आता आपण दुसऱ्या दगडाजवळ आलेलो आहोत. एक एक करून आपण सर्व इकडचे आजूबाजूचे दगड आहेत ना ते कव्हर करायचे आहे. ही जागा भारी वाटते ना, म्हणजे असं वाटतं की कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत आलेलो आहे. म्हणजे कार्टून मध्ये वगैरे दाखवतात ना त्या टाइप मध्ये इथे आल्यानंतर वाटत आहे. आजूबाजूला सगळीकडे खडपच खडप आहे आणि मध्ये आता आम्ही इकडे मासेमारी करतो बोट घेऊन फक्त. तर राशीदला आता एक अजून एक मासा मिळालाय. हा बघा, फिंगर मार्क राशीदला पण मिळालाय. लवली बाय, हो. राकेश दादाला पण मोठा मासा मिळालेला दिसतोय कारण त्याला झटकाच खूप मोठ्याने दिला होता. राकेश भाई को मच्छी, छोटा मच्छी. राकेश दादा बोलतोय की लहान मासा आहे. कुठला मासा मिळालाय तो बघूया. गावात एक वेगळा मासा दिसतोय. हा त्याचा कलर आहे ना खूप लाल कलरचा आहे, मस्त वाटतोय. युनिक फिश कलर का दिखा, इधर दिखा. काय सुंदर मासा आहे बघा. हाच्या दिवसाचा हा राकेश दादा पहिला कॅच. हा बघा, तुम्ही पण हा पहिल्यांदा पकडला हा मासा. पकडला ऑरेंज कलर, ते ऑरेंज वाला मच्छी मारा. अरे काय सुंदर मासा आहे, मस्त आहे. आतमध्ये किरण लाईन गिफ्ट घ्या. आणि हा मासा जातोय आता आपल्या स्टोर रूम मध्ये. आणि इथे आता आपल्याला खायला काहीतरी आणलेले होतं. हे याच्यामध्ये आहेत केक आहे, फरसाण आहे, बुंदी आहे, कुकीज पर्सन आहे. समोरची आता तुम्ही वेगळी दुनिया बघू शकता. ते तारकर्लीचं लाईट हाऊस आहे पण इथून बघितल्यानंतर असं वाटतं की ती जॅक स्पॅरोची दुनिया आहे. जॅक स्पॅरो, हॅरी पॉटर या सर्व हॉलिवूड मधल्या मूवी मधील सीन असल्यासारखं वाटतं इथून. आणि आता आपण आतमध्ये त्या दुनियेमध्ये जातोय. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथला सर्व नजारा काय असेल तो मी व्यवस्थित दाखवतो. हा आता मागचा सीन आहे ना. तर हे बघा, इथे हे ओल्ड लाईट हाऊस आहे, पोर्तुगीजांनी बांधलेलं आणि हे आपल्या लोकांनी बांधलेलं. इथलं हे नवीन लाईट हाऊस आहे. तर हा एकंदर सीन बघून म्हणजे हॉलिवूडच्या मूवी मधला वगैरे असा सीन वाटतोय. खूप भारी वाटतं इकडे येऊन. हे पाणी पण आहे ना एकदम
लगा ले ले आणि राशीद भाईला मासा पण मिळालेला आहे. हा बघ हा कोण आहे? ट्रिगर फिश लागलाय राशीद भाईला. इतकं निळस चार पाणी आहे ना की खालचे मासे सुद्धा दिसतात. बघायला खूप मजा येते. आहे मासे बघून ना खाली अशी डाईव्ह करावीशी वाटते. आहे जर मला व्हिडिओ बनवायची नसती तर खरोखर मी इथे डाईव्ह सुद्धा केली असते. आणि पाचच्या साईडला माशांनी उडी मारलेली आहे. आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. दुपारचे वाजले आहेत. वाजले नाही, साडेबारा वाजले आहेत. आम्ही आलो होतो, घरून निघालो होतो 6:30 वाजता. तिथं ऊन पण कडकडीत पडलं आहे, चटके बसत आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की जाताना सुद्धा आपल्याला मासा मिळू शकतो म्हणून. आणि जाता जाता आपल्याला परत अजून एक मासा मिळालेला आहे. बाराकुडा मासा, म्हणजे स्टार्टिंगला जो आपल्याला मोठा मासा मिळाला होता ना त्याच जातीचा हा मासा आपल्याला परत मिळाला आहे. आणि हा बघा तो दांडूचा मासा वरती आलेला आहे. ओ खूप मस्ती करतोय. मिळाला शेवटी आपल्या कोट्यात. अजून एका बाराकोड्याचा समावेश झालेला आहे. ओके आया डन. चलो उपर आणि किरण दादा आता त्या माशाचा हुक काढतोय. आणि हा सुद्धा मासा आता आपल्या स्टोर रूम मध्ये जाणार आहे. तर आता मी तुम्हाला आजचा आपला रिपोर्ट दाखवतो किती मासे मिळाले ते. तर हे दोन मोठी दांडवसे मासे, एक कोकर आणि हे चार छोटे छोटे मासे मिळालेले आहेत. तर एवढे सारे आज आपल्याला मासे मिळाले आहेत. तर आत्ता दाखवलं ते पहिल्या दिवशी मासे मिळालेले होते. आणि त्यानंतर आम्ही परत दुसऱ्या दिवशी तारकर्ली समुद्रात गेलो होतो आणि परत मासेमारी केली होती. तर आता तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी किती मासे मिळाले होते ना ते सीन दाखवणार आहे. अरे आता दादाला क्वीन फिश मासा लागलाय, म्हणजे डागोळीचं पाच बोलतात आपल्या इथे त्याला. मासा अजून खूप लांब आहे पण एवढं नक्की की मासा खूप मोठा आहे. तर बघूया हा क्वीन फिश केवढा किती मोठा आहे तो. ओ भाई मासा आहे ना तो वरती येतोय. तो बघा तुम्ही पाहू शकता, तो बघा वर आलाय. मोठी साईज आहे. अच्छा गावात एक नंबर. अरे भाई साहब मासा आता पाण्याच्या म्हणजे बोटीच्या एकदम मासा आता बोटीच्या एकदम जवळ आलाय. तरी अजून मस्ती करायचं सोडत नाही. हा बघा तर सुटण्यासाठी अजून सुद्धा तो खूप प्रयत्न करतोय. तर आपल्याला क्वीन फिश सुद्धा मिळालेला आहे. एवढ्या साईजचा क्वीन फिश मी फर्स्ट टाइम बघतोय. आणि आता माशाला जे हुक लागले होते ते काढण्यात येत आहेत. त्याला तर खूप मोठे आहे आणि मस्तपैकी उड्या मारत होते. आपल्याला सीन पण मस्त मिळाले. कॉंग्रॅच्युलेशन राकेश दादा. थँक्यू. आजच्या दिवसातला हा दुसरा मासा. आता हे जाणार स्टोर रूम मध्ये. तर मित्र हो आता आपण आलो आहोत आपल्या घरी आलो आहेत. त्या साईडला आपण ज्या ठिकाणी स्टे करतोय तिथे. तर तुम्हाला त्या अगोदर रिपोर्ट दाखवतो किती मासे मिळाले आहेत ते आपल्याला. हे बघा मित्र हो आज आपल्याला एका दिवसात एवढे मासे मिळालेले आहेत. यामध्ये दोन दांडोशी आहेत, एक कोकर
आणि हे एक हा ही तांबूशी टाइप कुठला तरी मासा आहे पालू आणि एक गोबरा आहे आणि फिंगर मार्क आहे तीन काय चार. तर एवढा सर्व आज आपल्याला रिपोर्ट मिळाला आहे. मला आशा आहे की तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ खूप आवडली असेल. नाही 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 तंदूर नाही. मित्रांनो फायनली आता आपण घरी पोहोचलेलो आहोत. दुपार झाली आहे, भूक पण लागली आहे आणि अशा प्रकारची आजची ही आपली फिशिंगची व्हिडिओ होती. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तर खूप मजा आली आणि खूप मोठे मोठे मासेसुद्धा मिळाले आणि खूप सुंदर अशा जागासुद्धा बघायला मिळाल्यात ज्या आपण त्याचा विचारसुद्धा करू शकलो नसतो. तर ही व्हिडिओ कशी वाटली ना ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.